चित्रकलेमध्ये आणि शिल्पकलेमध्ये या दोन्हीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्स आपण बघतो एखादं सुंदर असा एखादा खांब आहे एखाद्या मंदिराचा किंवा आणखी दुसरं कुठली तरी एखादी अशी स्ट्रक्चर आहे तर त्याच्यामध्ये त्या पूर्ण उभ्या खांबावर एक सुंदर रेडियल सिमेट्री असलेल्या कोरीव बाजू बघायला मिळतात किंवा एसिमेट्रिकल फॉर्म्स देखील आपल्याला मूर्त्यांमध्ये बघायला मिळतात भगवान कृष्णांची मूर्ती त्यांच्या पायाचा असा आणि तीन ठिकाणी ते वाकलेले आहेत असे त्रिभंगी देहुडा तर तो फॉर्म एक एसिमेट्रिकल फॉर्म आहे सिमेट्री असून सुद्धा तो एसिमेट्रिकल आहे निसर्गाचं निरीक्षण करताना बॉटनीमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे फ्लावरिंग शेप्स किंवा त्यांचे फॉर्म्स बघताना आपल्याला तीन मुख्य प्रकार बघायला मिळतात पहिला प्रकार तो सिमेट्रिकल सिमेट्रिकल फ्लावर्स जनरली बॉटनीमध्ये फ्लावरिंग प्लांट्समध्ये मध्ये फुलं ही एकतर ट्रायमेरस असतात म्हणजे त्यांच्यामध्ये असलेल्या सेपल्स पेटल्स मुख्यतः टेपल्स मोनोकॉट्समध्ये तर या तीनच्या पटींमध्ये असतात सहा असतात तुम्ही लिलीचं फूल पहा मोनोकॉट आहे तर त्याच्यामध्ये सहा टेपल्स बघायला मिळतात आपल्याला तीनच्या पटीमध्ये स्टॅमिन्सची संख्या कदाचित सहा असेल पण तीनच्या पटींमध्ये असेल मोनोकॉट्समध्ये हे तीनच्या मल्टिपल्समध्ये आढळतात आणि म्हणून आपण त्यांना ट्रायमेरस फ्लावर्स म्हणतो दुसरा प्रकार आता हा जो दुसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये टेट्रामेरस म्हणजे चार पाकळ्या चार सेपल्स किंवा चार पेटल्स यांना टेट्रामेरस फ्लावर्स म्हणतात आणि याच्यावर एक खूप छान शब्दाला आहे बॉटनीमध्ये एका फॅमिलीचं नाव आहे क्रुसी फेरी आणि या प्रकारच्या करोलाला म्हणतात क्रुसी फॉर्म करोला ब्रासी केसी फॅमिली आता या फॅमिलीमध्ये काय तर मस्टर्ड त्याचं एक्झाम्पल आहे मोहरी तर त्याच्यामध्ये ज्या पेटल्स आहेत त्यांचा एक क्रॉस तयार होतो समस्त चार पाकळ्या त्याला टेट्रामेरस फ्लावर म्हणतात आणि हे जे फूल आहे मोहरीमध्ये असलेलं हे फूल चार वेगवेगळ्या पाकळ्यांपासून त्याचा करोला बनला आहे आणि चारच्या मल्टिपल्समध्ये फ्लोरल वोरल्स असले तर आपण टेट्रामेरस फ्लावर्स म्हणतो त्याला आणि त्या फॅमिलीचं नाव क्रुसिफेरी सिमेट्री आहे सिमेट्रिकल आहे पेंटामेरस फ्लावर्स जनरली पाचच्या पटींमध्ये कॅलिक्स किंवा करोला म्हणजे सेपल्स किंवा पेटल्स तर यांना आपण पेंटामेरस फ्लावर्स म्हणतो पाचच्या पटींमध्ये तिथे जनरली डायकॉट्समध्ये म्हणजे द्विदल वनस्पतींमध्ये ज्यांच्या सीड्समध्ये दोन भाग असतात दोन दल असतात द्विदल बॉटनीमध्ये कॉटिलेडॉनची व्याख्या ही एम्ब्रियोनिक लीफ अशी करतात मध्ये मुख्य झाडाप्रमाणे देखील तीन भाग आहेत सीडमध्ये त्याच्यापैकी एक भाग आहे तो रॅडिकल तो मोठ्या झाडामध्ये असलेल्या रूटच्या सोबत आपण कम्पेअर करता येतो करू शकतो रॅडिकलपासून रूट तयार होतो दुसरा आहे त्याच्यामध्ये असलेला प्ल्युम्युल ज्याच्यापासून शूड तयार होतो आणि त्याच्यामध्ये जे कॉटिलेडॉन्स आहेत हे कॉटिलेडॉन्स दोन दल म्हणजे जर दोन कॉटिलेडॉन्स असतील तर आपण त्याला डायकॉट किंवा द्विदल वनस्पती म्हणतो आपण खारे शेंगदाणे खातो दोन दल आहेत त्या सीडमध्ये आपण चणे खातो त्याच्यामध्ये दोन दल आहेत त्या सीडमध्ये जर दोन आ, जर असे एम्ब्रियॉनिक लिव्ज म्हणजे कॉटिलेडॉन्स असतील तर आपण त्यांना डायकॉट्स म्हणतो अशा वनस्पतींना आणि जर समजा एकच कॉटिलेडॉन असेल मक्याचं उदाहरण घ्या मेझ झिया मेज इज द बायनॉमियल नेम आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघा एकच कॉटिलेडॉन आहे सिंगल कॉटिलेडॉन आपण त्याला मोनोकॉट म्हणतो जनरली मोनो मोनोकॉट्समध्ये असलेली फुलं ही ट्रायमेरस आहेत आणि डायकॉट्समध्ये एकतर टेट्रामेरस म्हणजे चारच्या पटींमध्ये फ्लोरल ची संख्या असते आणि पाचच्या पटींमध्ये म्हणजे पेंटामेरस दे आर आयदर टेट्रामेरस ऑर पेन्टामेरस आता या सगळ्याला बॉटनीमध्ये आपण जेव्हा ऍट्रिब्यूट करतो म्हणजे एखाद्या फॅमिलीला आपण ते असाईन करतो तेव्हा त्याच्यामध्ये दोन मुख्य गोष्टी येतात त्याच्यातला पहिला भाग आहे तो आहे फ्लोरल फॉर्म्युला आणि दुसरं आहे त्याची फ्लोरल डायग्राम साधारणपणे अठराव्या शतकामध्ये आणि एकोणीसाव्या शतकामध्ये या पद्धती जेव्हा विकसित होऊ लागल्या बॉटनीमध्ये तेव्हा एक गमतीशीर प्रकार घडून आला काय तर त्यावेळेस आजच्या प्रमाणं अशी फोटो रिअलिस्टिक अशा प्रकारची इलस्ट्रेशन्स वगैरे हो जास्त नसायची फार एखादा एक्सप्लोरर असेल तर तो एखादा त्याच्यासोबत इलस्ट्रेटर घेऊन फिरायचा जगाच्या वेगवेगळ्या वेग वेग भागांमध्ये परंतु जनरली अभ्यासासाठी म्हणून साध्या सिम्पल फ्लोरल डायग्राम्स काढल्या जात असत फ्लावरिंग प्लांट्समध्ये आणि ती पद्धत कंटिन्यूड आहे त्याच्यानंतर दुसरी पद्धत जी आहे ती आहे फ्लोरल फॉर्म्युलाची या दोन्ही कुठलीही बॉटॅनिकल फॅमिली आपण चित्रबद्ध करतो किंवा आपण त्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करतो मग त्याची सुरुवातच होते ती त्याच्या आकारापासून आपण एकतर त्याला सिमेट्रिकल फॉर्म म्हणतो म्हणजे एका वर्तुळामध्ये मध्यभागी एक प्लस साईन अशी दिसते तो झाला काय म्हणूयात त्याला सिमेट्रिकल फॉर्म आणि जर समजा त्याची बायलॅटल सिमेट्री असेल तुम्ही एखादं शेंगाधारी वनस्पतीमधलं फुल उदाहरणासाठी घ्या म्हणजे आपण एखादा एखादी याची शेंग घेऊयात काय तुरीची पिवळ्या रंगाची छान सुंदर फुलं आहेत आणि ही फुलं ही मधोमध त्याच्या बायनॉमियल सिमॅट्री दाखवतात सॉरी uh, बायलॅट्रल सिमॅट्री दाखवतात आणि तुम्ही चण्याचं एक्झाम्पल घ्या uh, हरभरा चणा तर त्याच्यामध्ये फुलं जी आहेत ती देखील बायलॅट्रल सिमॅट्री दाखवतात म्हणजे अशी जी फुलं आहेत त्यांना झायगोमॉर्फिक फ्लावर्स म्हणतात ही जी शेप आहे याला झायगोमॉर्फिक फ्लावर असं नाव आहे झायगो म्हणजे जोडी जनरली जेव्हा आपण फर्टिलायझेशन शिकतो प्राण्यांमध्ये वनस्पतीमध्ये वेगवेगळ्या सजीवांमध्ये तेव्हा या फर्टिलायझेशनमध्ये क्रोमोझोमचे दोन सेट एकत्र येतात मदर आणि फादरकडून प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये दोन्हीमध्ये तर त्याच्यापासून जो तयार होतो त्याला झायगोट म्हणतात त्याचं कारणच हे आहे झायगो याचा अर्थ आहे जोडी आणि त्याच्यापासून शब्द बनला झायगोट होमोझायगस झायगस हेमी झायगस हिटरो वेगवेगळे शब्द त्याच्यापासून तयार झाले झायगोटीन नावाची एक फेज येते मिओसिसमध्ये त्याच्या प्रोफेजमध्ये बघू ते आपण नंतर परंतु फुलांची रचना ही झायगोमॉर्फिक आहे म्हणजे काय तर जोडी तयार होते बरोबर मध्यभागी असलेल्या ॲक्सिसच्या बाजूला एक, एक पेअर्ड सिमेट्री असते बायलॅटरल सिमेट्री आणि तिसरा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये फुलांना सिमेट्री नसते पण ते दिसतात खूप सुंदर तुम्ही कर्दळीचं उदाहरण घ्या लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ कॅना कॅना म्हणजे कर्दळीमध्ये फूल हे अगदीच सिमेट्रिकल आहे तुम्ही कुठल्याही बाजूने त्याला सिमेट्री शोधायला गेला दिसणार नाही एक गंमत अशी आहे त्याच्यामध्ये की त्याच्या स्टॅमिन्सपैकी म्हणजे त्याच्या अँड्रोशियमचा जो सिंगल मेंबर आहे स्टॅमिन त्याच्यामध्ये एक गमतीशीर मॉडिफिकेशन आहे त्याच्यामध्ये पेटॅलॉईड स्टॅमिन दिसतं तुम्ही जर कर्दळीचं फूल जर खूप लक्ष देऊन बघितलं तर त्याच्या पाकळ्यांव्यतिरिक्त एक थोडासा किंचित फ्लॅश ही थिक असलेला असलेली पेटलसारखी दिसणारी एक लालसर अशी स्ट्रक्चर असते आतमध्ये तर तो स्टॅमिन आहे आणि तो पेटलसारखा दिसतो म्हणून तो पेटॅलॉईड आहे दुसरी गंमत अशी की तो केवळ फिलामेंटचा भाग आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पॉलन ग्रेन तयार होत नाही अशा प्रकारचे जे स्टॅमिन्स असतात त्यांना ओड्स म्हणतात तर कर्दळीमध्ये दे देखील असे ग बरेच इंटरेस्टिंग प्र मॉर्फॉलॉजिकल फीचर्स आपल्याला बघायला मिळतात दुसरं अशा दोन वनस्पती आहेत ज्या प्राचीन काळापासून भारतामध्ये डोंगराळ भागामध्ये त्यांचं कल्टिव्हेशन हे मोठ्या प्रमाणामध्ये केलं जात असे आणि केलं जातं आज देखील दक्षिण भारताचा जो ईस्टर्न आणि वेस्टर्न घाटच्या ज्या पर्वतांच्या रांगा आहेत या पर्वतरांगांमध्ये आपल्याला कर्दळीचे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कल्टिव्हेशन्स आढळतात कर्दळ त्याचे रूट्स हे एकतर फर्मली जमिनीला जमिनीला धरून ठेवतात त्याच्याने सॉईल इरोजनच्या शक्यता कमी होतात दुसरं कर्दळीच्या मुळांमध्ये जे पाण्यात असलेले हार्मफुल घटक आहेत ते शोषून घेण्याची क्षमता आहे आणि म्हणून बऱ्याच वेळा जे इंडस्ट्रीयल प्लांट्स असतात म्हणजे औद्योगिक प्रकल्प असतात या प्रकल्पांमध्ये पाणी रिसायकल करताना तिथं कर्दळीचा वापर केला जातो याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये गुगल स्कॉलरवर रिसर्च पेपर्स आहेत यूज ऑफ कॅना इन दिस प्रोसेस ऑफ रेमेडिएशन याला फायटो रेमेडिएशन असं नाव आहे फायटो म्हणजे वनस्पती वनस्पतींचा वापर अशा स्वच्छता किंवा अशा क्लिनिंगच्या प्रोसेससाठी आपण आज सस्टेनेबिलिटी या मुख्य गोल असलेल्या जगात राहत आहोत आणि त्याच्यामुळं इंडस्ट्रीयल सेक्टरचा हा एक भाग आहे की तिथे मोठ्या प्रमाणामध्ये या कर्दळीची ही कर्दळ लावली जाते ती स्वच्छता ठेवते बऱ्यापैकी दुसरं दक्षिण भारताच्या डोंगरांमध्ये व्यतीवरू म्हणजे वाळा त्याचे रूट्स खूप खोलपर्यंत जातात आणि ते मातीला धरून ठेवतात म्हणून त्याचं कल्टिवेशन केलं जातं कर्दळी तशी आहे सुंदर आणि प्लांट ब्रीडर्सनी तिचे अनेक वेगवेगळे प्रकार बनवलेत पण बायो रेमेडिएशनमध्ये तिचं स्वतःचं एक महत्त्वाचं स्थान आहे रेमेडिएश रेमेडिएशन याचा अर्थ आहे की एखाद्या पाण्याचा भाग असेल त्याच्यामध्ये केमिकल ऑक्सिजन डिमांड जास्त असेल किंवा बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड जास्त असेल थोडं पोल्युटेड पाणी असेल तर या पाण्याला स्वच्छ ठेवण्यासाठी किंवा या प्रकारचे सॉईल पोल्युशन्सच्या शक्यता असतील आणि इतर काही तर याच्यामध्ये कर्दळ ही एक महत्त्वाची वनस्पती आहे फ्लावर्स एसिमॅट्रिकल आहेत बॉटेनेमध्ये आपण तीन मुख्य प्रकार शिकतो एक तर सिमेट्रिकल फ्लावर्स आणि दुसरे एसिमेट्रिकल फ्लावर्स थँक्यू फॉर लिसनिंग परत पुन्हा भेटूयात